सजन सिंग दारोल सरांनी कुस्तीचा रोप लावला आणि पाहता पाहता त्याचा वटवृक्ष झाला आणि आज कुंभा हा चित्र महाराष्ट्रभर मैदान गाजवायला लागणार नाही. अहो बक्षीस वितरण बाळासाहेब खरात आपण आखाड्यात यायचंय. मान्य बाळासाहेब खरात बक्षीस वितरण करता करता गुलाबराजी उतरल्या. विनंती करतात तुम्हाला माग सरा जास्ती वाचता तुम्ही माग सरा माग सरा माग सरा. पंचांचा निर्णय अंतिम पंच नाही, इथे पंच नाही.
कुस्ती एकटीच लागलेली आहे, तिकडं मोठी कुस्ती लागलेली आहे, आता जोड वाढत चाललेली आहे. एक नंबर तब्येत कमावलेलं शरीर बघायचं असेल तर थोडं मागं सरा. आपण मागं सरल्यावर जास्त जणांना दिसत, सगळ्यांना कुस्ती दिसली पाहिजे. अहो आपण मातीतली माणसं मातीवर बसण्यासाठी आपण कशाला लावायचं? या मातीत पेरणार, मातीत उगवणार, मातीत मरणार आणि मातीसाठी झटणं आपलं काम आहे. म्हणून मातीत बसायला लाज बाळगू नका, खरी बसा. म्हणून एका कवीने म्हणलेलं आहे, आम्ही मातीत जन्मलो कधी होणार गा माती, खापर राजा पंतीमध्ये कधी पेटणार वाटी. अजूनही गरीबाचं पोट रिकाम आहे सर. कधी दुष्काळ मारतो, कधी सरकार मारतं, कधी नशीब मारतं, शेवटी सगळ्यांना सापडतो तो गरीबात. आणि ही कुस्तीत लढणारी गरीबाची पोर आहे. आपल्या बक्षिसाची थाप त्यांच्या पाठीवर पडू द्या आणि त्यांच्या खुराकाची सोय होऊ द्या. अगदी बरोबर आहे. हा गरिबीतनं जाणलेला खेळ गरीबा घरी पोशाख आणि मोठ्यांची नांदत असतो आणि सर्व गरीब माणसं पाहिजेत मोठे मोठे कुठेतरी पैसा हटवला असतात. आपण माती अशी माणसं, मातीसाठी रत्तारी माणसं एकत्र जाऊयात आणि सर्वांना देणगी दिली, सर्वांना सहकार्य केला. म्हणून एक कुस्ती मैदान म्हणजे अनेक वर्षापासून अखंडपणे चालू आहे. या सगळ्या दिवस झालं पंचमंडळी पायात भवरा बाजून फिरते कुस्तीच्या मैदानाच्या आयोजनासाठी. बाबा वस्तात असतील, विठ्ठल वस्तात असतील, गोरख वस्तात असतील, सर्व पंच कमिटी असेल. या कुस्त्या चांगल्या होण्यासाठी 15 दिवस झालं मंडळी झटतात तेव्हा कुठे एवढं देखण मैदान झालंय. अगदी बरोबर. आजकाल मोलाची साधता ते कधी वरचा बाप्पासाहेबजी होतो, प्रभातजी होतो, शिवाकरजी कसतो आणि गुलाबरावजी गव्हाणे, त्यामुळे कौतुकजी जसवा असे अनेक जण. गीता मामा छबीरवा, गीता मामा आपण अकरा किया डिगोजी यांच्या असतो. आणि ती बारकी कुस्ती सुटली, दोघांसाठी टाळा पाहिजे, चांगली लढली. अण्णा बारकीमध्ये येऊ नका. अण्णा जर अकरा किया गीता मामांना आपण अकरा किया कुस्तीला सलामी द्या. प्रेम कांबळे विरुद्ध प्रशांत तहके मारेवडीचा पहिला तहकीक. अरे गीताराम अण्णा छबीरवार कुस्ती प्रेमी व्यक्तिमत्व गाव तांड्याचे छबीरवार यांच्या शुभेच्छा कुस्ती लावली जाते. गीता मामाने पत्तीचा बलवान घडवला, स्वतःचा बलवा ऋषिकेश छबीरवार आणि आनंदाचा क्षण कॅमेऱ्यात कैद होतोय. पैलवान करण्यासाठी सकस आहार घ्यावा लागतो. चहा पाव खाऊन पैलवान होत नाही. चहा पाव खाल्ल्यावर पोरग बी तसंच होत आहे. लोळ चहात पाव बुडविलो कसा लोळा पडतो तसं पोरग लोळा पडत आहे. अगदी बरोबर सर. भुसकट थम्सअप मँगो आणि आता ते स्टिंका काय आलंय म्हणजे बिअरने सुरुवात होते आणि देशीने शेवट होतो. आहार जर बिघडला तर पैलवान बनणार नाहीत लक्षात घ्या. त्यासाठी दूध तूप फळा मांसाहार करत असेल तर मच्छी मासे सगळ्या प्रकारचे हंगामी फळं भाज्या आणि सात्विक आहार घ्यावा लागतो. आणि काही मंडळी अशी भेटतात की पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो. तुपातलं खाणार त्याचा मेंदू गुडघ्यात जाणार का सिगरेट पिऊन पिऊन खोकड झालंय त्याचा मेंदू होत आणणार याचा विचार डॉक्टरांनी करायचा आहे. कारण आपण जी एक चपाती खातो त्यातली पाऊन चपाती एकट्या मेंदूला लागते तो राजा असतो. चटकोर चपातीत शरीर पोचतंय आणि मेंदू हा चरबीपासून बनलेला आहे. जेवढं तुपाचं खाल तेवढं मेंदू चालणार. म्हणून हुशार माणसाला तैल बुद्धीचा म्हणतात. सगळं गाव आपलं पण दुकान चालतंय मारवड्याचं. अगदी बरोबर. नितळणाऱ्या पुऱ्या खाताय. बावकीचं दुकान असून चालत नाही. कारण व्यवहाराला चतुर चतुर बनायचं असेल तर आहार सात्विक घ्या. पैलवानाचा आहार सात्विक असतो. पलीकडे प्रशांची तब्येत बघून घ्या.
एक कवळा पिलवा पडगा अलीकडचा प्रेम कांबळे अत्तू आणि रेखे बांध्याचा जराच्या कशांच्या मांडे बघून घ्या तेवढ्या कशांच्या जरा मांड्या बघा मांड्या गॅस सिलेंडर सारख्या मांड्या दिसतात सर हो काय करायच्या वाटते का नाही माझे मी घरात असले खात्यार असावं भावकी बांध कोरायला लागल्या काय करणार सांगा कारण वरच्या वरात साप निघल्या काय करणार सांगा काय डिपार्टमेंटला सांगायचं ना साप निघलाय म्हणून डिपार्टमेंट घरात एक पोरग पाहिजे पाहिजे कुणावर हात उघडण्यासाठी नाही उघडलेला हात धरण्यासाठी घरात एक पोरग पाहिजे गावाकडे घराकडे वाकड्या नजरेनं बघणारं मुंडी फिरवून ठेवणार घरात एक पाहिजे एखादा रक्त पाहिजे अरे तिकडं अरबा असे गायला अरबा असेच्या जोजार कोण आहे भाऊसाहेबराव गवा गोताळे आणि श्रीमंत गव्हाणे माजी उपसरपंच आणि उपसरपंच दोघांकडनं 100-100 रुपये प्रशांतजी जयस्वाल भालेराव सर आणि माझ्यासाठी 100-100 रुपये देणं आलेलं आहे उपसरपंच भाऊसाहेब घोटाळे आणि माजी उपसरपंच श्रीमंत गव्हाणे यांच्याकडनं दोघांसाठी 100-100 रुपये बक्षीस आलेलं आहे धन्यवाद सर प्रशांत भैया आपण आखड्या किंवा आपल्या सदस्य कोष्टी लावणार सर घोटाळे बाजू आणि श्रीपतराव आमचे येणे बर का मी जोगला द्यायचा जनते संबंध लागायचे आणि आमचा खरं असताना अरे कोणती फोन घेणारी माणसं एक जबरदस्त कुस्ती तर पाठीमागचे कोणी म्हणू नका शांतता नका आपल्या गावचं कुस्ती मैदान आपलं बाबू आपण जपायचं मारेगा बोजा मारणे बोजा टाकणे हा सुद्धा एक गावाचं तंत्र आहे ना गावाचं नाव गदाजून त्याप्रमाणे वरच्याला बांधून एनआय क्वालिफाईड कुस्तीगोज हंसराज डोंगरे सर हंसराज डोंगरेचा पट्टा